जनसंवाद यात्रेचा आजचा 9वा दिवस. प्रत्येक दिवशी लोकांचा सहभाग, जास्तीत जास्त लोकांचा सहभाग पाहायला मिळतोय. इतक्या उत्स्फूर्तपणे लोक बाहेर पडलेत म्हणजे मला सुद्धा एवढं वाटत नव्हतं की एवढं लोकांचा सहभाग दिसेल. म्हणजे रात्री आम्ही एखाद्या गावात 7चा जर टायमिंग दिलेला असता, रात्री त्या गावात 1.5-2 वाजता गेलं तरी लोक असंख्य संख्येने उपस्थित असतात. रात्री मी दरेवाडीत गेलतो, दरेवाडीत 3 वाजता गेलो, त्यांना टायमिंग दिलं तर आम्ही 1:30-7:30 पण 3 वाजता म्हणजे 5 ते 3 वाजता सुद्धा 2-4 लोक तिथे गोळा झाले. लोकांचा एकदम सहभाग चांगला आहे. ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली. एकीकडे एवढा मोठा हवाडव्य जनधनशक्ती पाहता, तुमच्या कशा काय असतं? धनशक्ती विरोधात शेवट जनशक्ती ज्यावेळेस एकवटती ना, सर्वसामान्य जनता ज्यावेळेस, ह्या सर्वसामान्य जनतेचा ज्यावेळेस एकरूपपणा येतो ना, त्यावेळेस धनशक्तीचा काही उपयोग होत नाही. ज्या ज्यावेळेस तुम्ही पाहिलं असताना आपल्या भारत देशाने क्रांतिकारकांचं इतिहास पाहिलं, त्या जनशक्तीच्या राट्यापुढं सगळं परिवर्तनच होतं ना. एक दहशतीचं वातावरण निर्माण म्हणून आज विरोधांना प्रचार केला जातो, दहशत केलं ते 2.5 विषयाला, दहशत करणारे कोण आहे सगळ्या जिल्ह्याला माहिती. भांडवल, दहशतीचं भांडवल करणारे म्हणजे स्वतः दहशत दादागिरी करणारे त्यांनीच भांडवल करायचे. लोक हसतात उलट या गोष्टीला. समोरून मी जनसंवाद यात्रेत 9 दिवस झाले जनसंवाद यात्रेत आहे. कोणाचा काय फोन झाला मला तरी प्रत्यक्ष रित्या माहित नाही. आणि उद्या जे एकमेकाबद्दल जरी कोणाचा फोन असेल ना तर त्यांच्यावर कारवाई करा ना, आमचं काही म्हणणं नाही. उलट इतके हास्यास्पद गोष्ट आहे, काल परवा मी काल रावरी तालुक्यात असताना मला ते फोटो दाखवले एक जणाने एस पी ला निवेदन देताना. एस पी ऑफिसला जे लोकांनी एस पी ऑफिसला तोडफोड केली तेच निवेदन द्यायला होते. दादागिरी दहशत करणारे कोण आहे सगळ्या जगाला माहिती आहे ना. आम्ही लोकांच्या हृदयावर राज्य केलं म्हणून आम्ही या जागेवर आलो ना. दादागिरी तर दहशत कोणाची हे सगळ्या लोकांना माहिती आहे ना. गुंडगिरी कोणाची सगळ्या दुनियाला माहिती आहे. लोक असतात उलट या गोष्टीला. कुणी असू दोषी असताना त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. झाली पाहिजे.